किरण करात यांना 4 जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे. या विजय झोल, विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही, या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतले. रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले, जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हते, किरात करायला सांगितलं विड्रॉल कर, त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले. खोतकर परिवारवर, झोल परिवारवर आणि तो काय नाव त्याचा गजा तौर आणि त्याच्यासोबत असलेले यांना अटक करा. पण अर्जुन खोतकरच्या आणि झोलच्या विरोधात कोणी तक्रार करतं का हे फक्त बघण्याचं आणि त्यावर तुटून पडण्याचं काम हे महाशय या ठिकाणी करतात, परंतु हे काहीच आमचं वाकडं करू शकत नाहीत. हे महाशय आरोपीला वाचवायला गेले, मी लोकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी गेलो, त्यामुळं हजारो लोकांचे आता जे पैसे आहेत हे पैसे हे महाशय आमदारांनी दिले पाहिजेत. घोटाळा कोणी केला, घोटाळा बाजाला कोणी साथ देतं आणि माझा म्हणजे लोकांना मदत करणं हे मास्टर माइंड आहे का? फिर्यादीला मदत करणं मास्टर माइंड आहे? लोक उद्याकडे माझ्याकडे 1000 लोक येणार आहेत, मग त्या 1000 लोकांचं नेतृत्व कोणी करायचं? त्याने माझ्या जावयावरती आरोप केले, त्याला माहीत नाही खराचे आणि आमच्या जवायचे गोरब्याचे संबंध होते आणि अशा परिस्थितीमध्ये मदत करा म्हणून ते जवायाकडे आले. जवायाला मदत मागितली आणि मला लोकांचे पैसे देणं आहे म्हणून त्याने पैसे मागितले आणि जवायाने अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांना पैसा दिला. सर मला सांगा, किरण खरात यांच्यासोबत एक घटना घडलेली आहे, ही घटना तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही तिकडे जाऊन पाहून पाहणी केलेली आहे किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही नाही, मी मला हे म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटात काही प्रवेश होऊ झाले आणि त्या प्रवेशामुळं काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स झाला किंवा चरबी चढली असं मी समजतो आहे. त्या लोकांनी 2 घटना केली आतापर्यंत. पहिली घटना देवजी पटेल लक्ष्मी सॉमिलचे मालिक उद्योगपती जालन्याचे, त्यांची बोकरदनमध्ये शेती आहे, त्या शेतीवर याचे शिंदे गटात जे परवा चमनवर ज्यांचा प्रवेश झाला अर्जुन खोतकरच्या नेतृत्वाखाली आणि संदीप भुमरे त्याच्यासाठी खास आले, त्यांचा मुलगा ऋतू जाधव यांनी तिथं फायरिंग केली, तेही गुन्हे दाखल झालेले. त्याच्यानंतर किरण खरात यांना 4 जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे आणि त्याला सुपारी तो गुंड तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांनी त्याला तिकडून पुण्यातून उचलून आणला आणि 4 जानेवारीला अमरदीप हॉटेल जे औरंगाबादला आहे तिथं कोंडून ठेवला. मग दुसऱ्या दिवशी त्याने सराफा नगर जे आहे जालन्यात जे किरण खराचं स्वतःचं घर तिथं कोंडलं आणि 4 दिवस त्याला टॉर्चर केलं. 4 दिवस टॉर्चर केल्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी जी ज्या ती जालन्याची आहे स्वतःच्या नाव आमच्या नावावर कर, नाहीतर तुझ्या मुलांना तुझ्या बायकोला सर्वांना तुमचा मर्डर करू असं धमकी दिला. आणि त्याने प्लॅनिंग असं केलं. या विजय झोल, विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही, या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतले. रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले, जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हते, किरात करायला सांगितलं विड्रॉल कर, त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले. हे संपल्यानंतर त्यांचं पोट भरलं नाही, कारण खोतकरचे जावाई आहे, एवढा थोडी लहान आहे तो. हां, मग त्यांना वाटलं की नाही आणखीन पैसे काढायचं, मग ते सुखसागर म्हणून त्यांचे एक हॉटेल आहे ते माझ्या नावावर करू म्हणून भांडण पूर्ण केलं. काल त्यांनी धमकी दिला मी तुझ्या गावातून मारणार, पण गावकरी एक झाल्यामुळे हे गेले नाही. पण आज ते पोलीस कंप्लेनला येत असताना पोलिसने त्याला इथं येऊ दिले नाही जालन्यात, कारण आता कोणाची सरकार आहे तुम्हाला माहीत आहे, कोणाचा दावा आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणून ते घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार त्यांनी दिली आणि मी स्वतः जाऊन आलो घनसावंगी तालुक्यात. आणि माझी मागणी आहे आपल्या प्रेसेत की उद्या तुम्ही मंगरुळला जा, त्या बिचारे त्यांच्या परिवाराची काय अवस्था झाली, कसं डिप्रेशनमध्ये गेले, त्यांना कसं टॉर्चर केलं 4 दिवस. आणि यात जे लोक आहे ज्याने गजातौर त्याचं नाव दिलेलं मी, विजय झोल तो एक आहे आणि एक रमेश काटकर म्हणून नूतन वसाचा आहे तो एक आहे, एक विलास साहेबराव जाधव कैकाडी मुलाचा तो एक आहे, एक आमचा नगर परिषदचा कर्मचारी आहे मुकेश गायकवाड तो पण त्यात इन्वॉल्व आहे. पोलीसने या लोकांना धरायचं आहे आणि मला मी शोधतो आणखीन कोण कोण आहे, मला 2-4 नाव आहे माझ्याकडं, कन्फर्म झाल्याशिवाय मी कधी बोलत नाही. पण निश्चित ही माझी मागणार राहील की या खोतकर परिवारवर, झोल परिवारवर आणि तो काय नाव त्याचा गजा तौर
आणि त्याच्यासोबत असलेले यांना अटक करा, यांच्यावर मुक्का लावा, यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी आमची राहणार. आणि मी 2 दिवसानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहे, साहेब तुमच्या नावाने खोदकर नंगानाश करतो, जालन्यात लोकांना त्रास देतो, जालना बिहार करायची त्याची तयारी आहे, या सतत मी बोलणार आहे. सर नेमका वाद कशातून झाला आहे, नेमकं काय करायचं? हे बघा, लोकांचे व्यवहार असतात, ते व्यवहार कशाची राहू द्या. आता व्यवहारमध्ये प्रॉफिट पण होतो आणि लॉस पण होतो. आणि प्रॉफिट आला तर माझे, लॉस गेला की मग मारायचं लोकांना प्रॉफिट, असं थोडी असतो. आता तुमची मागणी काय? माझी मागणी या परिवारावर खोदकर, झोल आणि जे कल्पित लोक आहेत त्यांना सजा भेटली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. सर किरण खरात यांच्यावर सुद्धा असा एक आरोप आहे की त्यांनी अनेक जणांचे ते क्रिप्टो करन्सी मार्फत अनेकांचे पैसे दिले. हरकत नाही ना, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा ना, तुम्हाला कोण नाही म्हटलो भाई, आप जाइए तक्रार करें, आपको किसने रोका? आप कोर्ट है आपके लिए, पुलिस स्टेशन है, आपको कानून संविधान ने आपको बहुत अधिकार दिया, आप उसका उपयोग करो. आया संविधान ने आपको पूरे राइट्स दिया, आप तो गलत कर रहे हैं, आप लोग किडनैप करके उठा के ले कह रहा हूँ. इस पे 2 किडनैप के चार्ज लगने चाहिए, 2 किडनैप के. कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन एक गंभीर आरोप केलेले आहे की त्यांनी आरोप असे केलेले आहे की अर्जुन खोदकर हे जालन्याला बिहार करतायत आणि अर्जुन खोदकर आणि झोल कुटुंबियाविरोधात मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी. हे बघा, जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोदकर नावाचा काविल झालेला आहे. जसं संताजी धनाजी दिसायचे विरोधकाला, तसं अर्जुन खोदकर आणि झोल त्याला प्रत्येक जेवताना दिसतो, झोपताना दिसतो, त्याला माझ्या नावाचा एवढा धाक पडलेला आहे, त्यामुळं तो कुठंही अर्जुन खोदकर शोधण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न काल आणि आजच्या घटनेचा, या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या लोकप्रतिनिधी गुन्हेगाराची बाजू घ्यायची का इतरांची बाजू घ्यायची हा विचार करायची गरज आहे. ज्या माणसाने हजारो लोकाला, लाखो लोकाला फसवलं, जवळपास 500 कोटीपेक्षाचा जास्तीचा फ्रॉड केला, अशा माणसाला पाठीशी घालणं म्हणजे हा निश्चितपणे हाही तेवढाच गुन्हा आहे. मला यातून शंका यायला लागली की जर 500 कोटीचा फ्रॉड असेल तर यातून या महाशयाला काही भेटलं का, याचे काही हात त्याच्यामध्ये आहे का? मी पोलिसाला आणि त्या त्या खात्याला विनंती करणार आहे की जर गुन्हे करणाऱ्याला जर आमदार पाठीशी घालत असेल तर निश्चितपणे त्या आमदाराचीसुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. करोडो रुपये अशा पद्धतीनं फ्रॉड करणं म्हणजे रिक्षावाला, हातगाडीवाला, फ्रूटवाला अशा अशा पद्धतीनं लोकांनी पैसे अडकवले आणि ते पैसे पूर्णतः या ठिकाणी फरार झालेला आहे. एका अंबलका घनसंगीच्या ग्रस्तानी स्वतःच्या मुलीचं लग्न आहे म्हणून या ठिकाणी ते पैसे गुंतवले की आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जास्तीचे मिळतील. तरीही आता त्या मुलीचं लग्न, त्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न कसं होईल? या आमदार महाशयाला शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाशी काही घेणं देणं नाही, रिक्षावाल्याशी काही घेणं देणं नाही, भातगाडीवाल्याशी काही घेणं देणं नाही, गोरगरिबाशी काही घेणं देणं नाही, पण अर्जुन खोदकरच्या आणि झोलच्या विरोधात कोणी तक्रार करतं का हे फक्त बघण्याचं आणि त्यावर तुटून पडण्याचं काम हे महाशय या ठिकाणी करतात. परंतु हे काहीच आमचं वाकडं करू शकत नाहीत. यांना निश्चितपणे काही आधार नबेधार कायद्याच्या अशा परिस्थितींना गुन्हेगाराची बाजू घेणं म्हणजे हा गुन्हा आहे, त्यामुळे यांच्यावरसुद्धा तेवढाच गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. भाऊ, सकाळपासून क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत चर्चा होत आहेत. घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये किरण खरात यांच्याकडून तुमच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. नेमकी हा किती लोकांचा घोटाळा झाला आहे आणि आता या लोकांचे जे पैसे बुडवले यासाठी तुम्ही काय करणार? नाही, आता या सर्व लोकांचे पैसे आमदार महाशयाने द्यावेत, याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई या ठिकाणी होत आहे. कायदेशीर फिर्याद मी आज गेलो, ते काळे नावाचे एक ग्रस्त माझ्याकडे आले मुलगा आणि माझे पैसे अशाशा प्रकारचे, वडिलांचे आणि बाकी 2 जण आले. वडिलांची पेन्शन 12.5 लाख रुपये मला मिळाली, ती पेन्शन पूर्णपणे मी तिकडं लावली म्हणून मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोललो की अशाशा प्रकारच्या तक्रारी आहेत, या संदर्भामध्ये आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हे महाशय आरोपीला वाचवायला गेले, मी लोकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी गेलो, त्यामुळं हजारो लोकांचे आता जे पैसे आहेत हे पैसे हे महाशय आमदारांनी दिले पाहिजेत. मला सांगा, जालन्यातून 500 कोटीचा जो घोटाळा हा समोर येतोय, एकंदरीत मराठवाड्यातून याची जी व्याप्ती आहे ती वाढण्याची शक्यता आहे का? नाही, अत्यंत मोठी व्याप्ती याची आहे.
आणि खूप मोठा फ्रॉड आहे आणि त्यामुळं ही सर्व लोक आता बाहेर देशामध्ये पळून जाण्याच्या मार्गामध्ये आहेत. त्यामुळं तातडीनं सरकारने पावलं उचलले पाहिजेत, या लोकाला जेरबंद केलं पाहिजे, यांना अटक केलं पाहिजे, यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, यांना जे सपोर्ट करतात त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे, त्यांनाही अटक या ठिकाणी केली पाहिजे. एकंदरीत किती किती हजार कोटीचा घोटाळा असू शकतो? माझ्या अंदाजाप्रमाणे 500 कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे. या संदर्भ सर्व घटनेच्या संदर्भात मास्टर माइंड आपल्याला संबोधले जात आहे काय? नाही आता म्हणजे घोटाळा कोणी केला, घोटाळा बाजाला कोणी साथ देतं आणि माझा म्हणजे लोकाला मदत करणं हे मास्टर माइंड आहे का? फिर्यादीला मदत करणं मास्टर माइंड आहे? लोक उद्या आपल्या माझ्याकडे 1000 लोक येणार आहेत, मग त्या 1000 लोकांचं नेतृत्व कोणी करायचं? मग त्या 1000 लोकांचे पैसे येणे द्यायचे. आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये हजर होता, 2-3 तासापासून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होता, नेमकं आज तुम्ही काय गुन्हा दाखल केलेला? नाही माझ्याकडे अनेक लोकांचे फोन येतात, अनेक लोकांचे मला मेसेज येऊ लागले की अशा अशा पद्धतीचं आमचा पैसा लागलेला आहे, आमचा पैसा लागलेला आहे. मग तो रिक्षावाला असेल, हातगाडीवाला असेल, तर मी सांगितलं शेतकऱ्यांचा पैसा असेल, सामान्य कुटुंबातल्या लोकांचा पैसा आहे. मग त्यांच्या पैशाचे काय, एक तर त्यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करून, आमदारांची सुद्धा प्रॉपर्टी जप्त करून हा पैसा दिला पाहिजे. ते त्यांना साथ द्यायचा प्रयत्न करतात, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे. आता तुम्ही FIR दाखल केला, नेमका काय काय स्वरूपाचा FIR दाखल? मी कोण FIR दाखल करणारा? जो ज्याला अडचण आली, ज्याचे पैसे बुडाले, त्यांनी FIR दाखल केला, मी फक्त तिथे गेलो. नेमकं काय FIR दाखल? FIR आता फसवे वगैरेचा FIR 420 आहे. त्या परिवारापर्यंत नेलेला आहे. मी आजपर्यंत एवढ्या खालच्या स्तराला कधी गेलो नाही. खालच्या स्तराला जाण्याची त्याचीच आहे सवय, त्याला निश्चितपणे सवय आहे. त्याने माझ्या जावयावरती आरोप केले, त्याला माहीत नाही खरातचे आणि आमच्या जावयाचे गुरब्याचे संबंध होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मदत करा म्हणून ते जावयाकडे आले, जावयाला मदत मागितली आणि मला लोकांचे पैसे देणे म्हणून त्याने पैसे मागितले आणि जावयाने अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांना पैसा दिला आणि त्यांनी व्यवहार जमिनीचे करणं हे काय फार म्हणजे या राज्यामध्ये व्यवहार चालतातच, त्या पद्धतीनं अत्यंत पारदर्शकपणे व्यवहार झालेला आहे. त्यामुळं निश्चितपणे आत्ता त्यांना 1000 लोकांचे पैसे देणं असल्यामुळं अशा प्रकारचे धांदाल खोटे आरोप या ठिकाणी करतात. त्यामुळं कुठल्याही त्याच्या या दाव्यामध्ये कुठलाही अर्थ नाही, बिलकुल झूठ सर्व बात आहेत. व्यवहार होऊन बघा संपूर्ण आपली मदत आहे की त्यांना पुण्याला मदत करायची, आपण मदत केली त्यांनी अशा काळामध्ये आणि व्यवहार होऊन 12 दिवस झाले. 12 दिवसामध्ये कुठंही दाद ना फिर्याद, मग 12 दिवसामध्ये का झोपले होते का असं केलं असेल तर? त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व आता या 12 दिवसामधले CDR त्यांचे तपासावेत. ते कोणाला भेटले, कोणाला बोलले, आमदाराला किती वेळेस भेटले, आमदारांनी त्यांनी काय प्लॅनिंग केलं, कसे आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे हे ठरलं. त्यामुळं त्यांनी काळजी आता या बाकी लोकांची तुम्ही बाजू घेतली ना आता आरोपीची, तर बाकी 1000 लोकांचे पैसे आणून द्या घरामध्ये, उद्या त्यांच्या घरावरती आम्ही मोर्चा काढू.